कडेगाव तालुक्यात प्रथमच MD होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर रुकया सूरज मुलानी आपल्या सेवेत घेऊन आल्या आहेत होमिओपॅथिक उपचार पद्धती. यामध्ये महिलांचे आजार, पोटाचे आजार, ब्लड प्रेशर, नैराश्य, दमा, त्वचारोग, लहान मुलांचे आजार, वृद्धापकालीन समस्या, ताणतणाव नियंत्रण, वजन वाढणे किंवा कमी करणे, अर्धांगवाद, फुफ्फुसाचे आजार, सांधेदुखी, लठ्ठपणा, थायरॉइड, मधुमेह, स्मरणशक्ती वाढवणे, डाएट मॅनेजमेंट, न्यूट्रिशन, अशा सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य ती उपचार पद्धती प्रभावी, पूर्णपणे सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करणारी असल्याने आजच संपर्क करा. आमचा पत्ता सह्याद्री टॉकीज समोर कराडविटा रोड विद्यानगर कडेगाव. डॉक्टर रुकया सूरज मुलांनी MD होमिओपॅथी पुणे. DNYS DMS DIHM मोबाईल नंबर 9637445975. कडेगाव जिल्हा परिषद शाळेस ISO मानांकन. कडेगाव शहरातील नागरिकांच्या वतीने शाळेचे कौतुक. सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक पटाची शाळा म्हणून ओळखली जाणारी कडेगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेस ISO मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसह पालकवर्ग व सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गुणवत्ता हाच ध्यास हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून शाळेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्याचे फळ शाळेस मिळाले. दरम्यान सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमासाठी देखील कडेगाव शाळेची निवड झाली आहे. त्या अंतर्गत आवश्यक निकष शाळेने जवळपास पूर्ण केले आहेत. शाळेस ISO मानांकन व मॉडेल स्कूलसाठी शहरातील नागरिक, पालक, नगरपंचायत, पंचायत समिती व शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले. तर तालुक्याने गटशिक्षण अधिकारी अनिस नायकवडी, विस्तार अधिकारी विकास राजेसाहेब, केंद्रप्रमुख विलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापिका सौ सुलोचना कोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक वर्गाच्या सहकार्याने शाळेची घौडदौड आदर्श शाळेच्या दिशेने चालू आहे. शाळेस ISO मानांकन प्राप्त झाल्याने सर्व स्तरातून शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापिका सुलोचना कोरे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री हनुमंत रासकर सदस्य यांचे अभिनंदन होत आहे. शाळेमध्ये अनेक हायटेक सुविधा आहेत. तसेच माझी शाळा आदर्श शाळा मॉडेल स्कूलसाठी निवड, 1000 पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय, नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळा, वैशिष्ट्यपूर्ण इंग्लिश लॅब, 100% वर्ग डिजिटल, इयत्ता पहिलीपासून सेमी व मराठी माध्यमाची सोय, इयत्ता पहिलीपासून स्पर्धा परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग, विविध स्पर्धा परीक्षा व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग व सुयश, मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुसज्ज कलामंच, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, या सर्व गोष्टींमुळे शाळेस मानांकन प्राप्त झाले. जिल्हा परिषद शाळा कडेगाव ही सांगली जिल्ह्यातील एकमेव सर्वाधिक पटाची शाळा आहे. या शाळेचा पट 630 आहे. खाली वर्गाच्या 1 ते 4 5 तुकड्या असून वरील वर्गाच्या 1-1 तुकडे आहे. इथे 22 शिक्षक कार्यरत आहेत. एक विशेष शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे. आणि या कडेगाव शाळेची एक परंपरा आहे की ही नावाजलेली जिल्ह्यात शाळा आहे. च्या अगोदर पण या शाळेची खूप मोठी परंपरा आहे. तस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दरवर्षी 5 किंवा 5 जे 10 मुलं गुणवत्ता यादीत येत होती. आणि अजून पण तीच परंपरा या शाळेनं कायम ठेवलेली आहे. स्पर्धा परीक्षेचं विशेष मार्गदर्शन इथले शिक्षक ज्यादा तास घेऊन करत असतात. आणि या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत येण्यासाठी विशेष परिश्रम घेत असतात. अशा स्कॉलरशिपच्या किंवा विशेष मार्गदर्शनाच्या मुळेच या गावात या शाळेची प्रसिद्धता आहे. आणि म्हणूनच आमच्याकडे ॲडमिशन पण तेवढीच होतात, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष लक्ष या शाळेनं दिलेलं आहे. आणि अजूनही या शाळेचे शिक्षक देतच असतात. पण या शाळेकडं एक भौतिक सुविधा आहेत, पण त्या काही कमी प्रमाणात होत्या किंवा काही गोष्टी आमच्याकडे नव्हत्या. आणि त्या आम्हाला करणं गरजेचं होतं किंवा काळानुरूप आम्हालाही बदलायचं होतं. आणि म्हणून आम्ही 1-2 ISO एक डोक्यात ठेवून एक आदर्श शाळा बनवायचं आमच्या स्टाफने ठरवलं होतं. आणि मी आव्हान केलं आमच्या स्टाफला की आपण एक आदर्श शाळा किंवा ISO मानांकन प्राप्त करू
शकतो पण आपल्याला तेवढे कष्ट घेतले पाहिजेत, आपल्याला तेवढं सुविधा शाळेमध्ये उपलब्ध करून घेतल्या पाहिजेत. तेव्हा आमच्या स्टाफने सर्वांनी आर्थिक मदतीसह सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक शिक्षकाच्या आर्थिक सहकार्यातूनच आम्ही या शाळेला ISO मानांकन प्राप्त केलेलं आहे. का तर कुठलंही काम आपल्याला करत असताना शेवटी पैशाची गरज असते, आणि या कोरोनाच्या काळामध्ये एक वर्षाच्या आमच्या शिक्षकांनी प्रत्येकानं 22 शिक्षकांनी आम्ही 10,000 रुपये देऊन आम्ही स्वतःच एक लोकवर्गणीची सुरुवात केली, आणि त्यातून मग आम्हाला लोकांचं सहकार्य पण मिळालं या गावच्या. आज आमच्या प्रत्येक वर्गामध्ये LED आहे, डिजिटल वर्ग आहे. शाळेमध्ये एक आम्ही इंग्लिश लॅब उत्कृष्ट प्रकारे तयार केलेली आहे. याच्यामध्ये या इंग्लिश लॅबच्या वर्गात गेल्यानंतर विद्यार्थी प्रत्येक घटकानुसार वाक्यरचना किंवा तिथं जे ठेवलेलं आहे साहित्य त्याचं प्रेझेंटेशन इंग्रजीमध्येच करतो, एकही मराठी शब्द न वापरता. तसंच आम्ही या वर्षी आता लॉकडाऊनच्या काळात सुसज्ज ग्रंथालय बनवलेलं आहे. एक आदर्श विज्ञान प्रयोगशाळा या शाळेमध्ये आहे. सगळ्या सुविधा या शाळेत प्राप्त करून द्यायच्या विद्यार्थ्यांना असं शिक्षकांनी आमच्या निर्धार केला होता, आणि तो निर्धार आम्ही प्रत्यक्षात उतरवला आहे. म्हणजे ISO मानांकन मिळवण्यापाठीमागं शिक्षकांचं भरपूर कष्ट आहे. तसं शाळा व्यवस्थापन समितीचंही आम्हाला याबाबतीत सहकार्य मिळालेलं आहे, म्हणून तर आम्ही या पदापर्यंत पोचलेलो आहे. आता गेल्याच वर्षी या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 141 मॉडेल स्कूल म्हणून घेतलेले आहेत. 141 पैकी एक आपली सुद्धा कडेगाव शाळा म्हणून मॉडेल स्कूल आपल्या कडेगाव केंद्रामध्ये घेतलेली आहे. ती सुद्धा आपल्या जिल्ह्याचे CO साहेब म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रुडी साहेब यांच्या प्रेरणेतून आपण या जिल्ह्यामध्ये 141 शाळा मॉडेल स्कूल म्हणून प्रेरणेतून घेतलेल्या आहेत. आणि त्यांचं जे मॉडेल स्कूलबाबत त्यांचे जे हे आहेत विचार आहेत किंवा त्यांनी जे एक पॅटर्न तयार केला आहे तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकसारखा असावा, 141 शाळांमध्ये असा त्यांचा ध्यास आहे, आणि त्याप्रमाणे आपली वाटचाल सुरू आहे इथून पुढं. तर या शाळेला सर्वांच्याच सहकार्यातून ISO मानांकन प्राप्त झालेलं आहे. शाळेमध्ये आमच्या फक्त आम्ही सुविधाच प्राप्त करत बसलो नाही, तसा गुणवत्ता पण आम्ही विद्यार्थ्याची राखण्यामध्ये आमच्या शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे. मॉडेल स्कूल अंतर्गत आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडेगावसाठी विज्ञान शाळा मंजूर झालेली आहे, विज्ञान प्रयोगशाळा मंजूर झालेली आहे. या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये इयत्ता 1 ते 7 विद्यार्थी, प्रामुख्याने 5 ते 7 विद्यार्थी या विज्ञान प्रयोगशाळेमध्ये जे साहित्य आहे त्या साहित्याचा त्यांनी पूर्णपणे परिचय करून घेतलेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही अतिशय जुनी शाळा असून या शाळेची स्थापना 1864 झालेली आहे, आणि या शाळेला एक परंपरा आहे. या शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी मोठमोठ्या पदावर पोहोचलेले आहेत, आणि 1864 जी परंपरा चालू आहे ती अजून या ठिकाणी आम्ही चालू ठेवलेली आहे. आणि या आमची जी शाळा ISO झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे आमच्या शिक्षकांचा. आमच्या शिक्षकांनी लॉकडाऊनच्या काळात दररोज शाळेत नियमाप्रमाणे उपस्थित राहून कोविडचे नियम पाळून या ठिकाणी शाळेसाठी अंग मेहनतीबरोबरच आर्थिक मेहनतसुद्धा अतिशय केलेली आहे, त्यामुळे शाळेला ISO मानांकन प्राप्त करण्यात आमच्या मुख्याध्यापक, आमचे सर्व शिक्षक वर्ग, त्याचप्रमाणे आमच्याकडे शिक्षणाधिकारी माननीय अनिस नायकुडे साहेब, विस्ताराधिकारी राजे साहेब, पंचायत समिती सभापती उपसभापती, कडेगाव नगरपंचायत, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांचं अतिशय बहुमोलाचं असं आम्हाला सहकार्य लाभलं आहे, त्याचमुळे आम्ही हे यशस्वी करू शकलो आहे.